ट्रांसफर अधिकारी लोग करू शकता याच्यामध्ये आमदार करा की यांचे धोके उठला आहे यांची झोप उडालेली आहे यांचे मेदू आता निकामी झालेला आहे कशामुळे या एसटी कामगारांच्या गोट्यामुळे ही वेळ आता शासन प्रशासन लिहून बसलेली आहे आवाज येतो का माझा छोटी संवेदना पोचले आहे आम्हाला कळलं नाही कोणासोबत बोलायचं हे कळलं नाही सगळं त्यांना समजलेलं आहे पूर्वी त्यांची जी भाषा होती ती आता बदलत बदलत इथपर्यंत येऊन ठेपलेली आहे की आता भेसपाबद्दल ते अजिबात बोलणार नाही त्यांची बोलायची हिंमत होणार नाही कारण का जसं कोरोना निघून गेला उमेदवारांना आला कमी निघून जाण्याच्या वाटेवर आहे कारण ही गर्दी सांगत आहे की आता उमेदवारांचं कोणतंही संकट राहिलेलं नाही तसं भेसपाचं कोणतंही संकट आमच्या आता कर्मचाऱ्यावर आलेलं नाही कारण का एक सोप्या वाचन उदाहरण देण्याचा प्रयत्न करतो वकील म्हणून सांगण्याचा प्रयत्न करतो हा माझा पेन आहे मी विकत घेतला परंतु सन्माननीय एका व्यक्तीनं रिपोर्ट दिला पोलीस स्टेशनला जाऊन मी ऍडव्होकेट सतीशचंद्र रोडे साहेब यांनी माझा हा पेन चोरून घेतलेला आहे अशी तक्रार एका व्यक्तीनं पोलीस स्टेशनला दिली प्रकरण न्यायालयात गेलं मला आरोपी म्हणून तिथं उभं केलं उभं केल्याच्या नंतर माझ्या वकिलांनी तिथे युक्तिवाद केला माझ्या वकिलांनी सांगितलं की ऍडव्होकेट सतीशचंद्र रोडे साहेब यांच्यावर जो आरोप पोलीस प्रशासनाने तक्रारदारांनी लावलेला आहे तो चुकीचा आहे हा पेन चोरून घेतलेला नाही याची खरेदी पावती आमच्याकडे आहे तिच्यातली शाई किती वापरली किती कागद लिहिले ते कागद बी आमच्याकडे आणि या कागदाला किती सह्या झाल्या ते 48,000 कागद त्याच्यामुळे या पेनाची शाईचा एक एक्सेल आपला सरकारी लागलेला आहे तेव्हा न्यायालयाला समजलं की साहेब हा पेन चोरीचा नाही हा पेन चोरीचा नाही म्हटल्याच्या नंतर ती तक्रार खाली झाली पहिली गोष्ट समजून झालं ना काही सांगता येत नाही अंदाजच्या गोष्टी समजून घ्या मग ती तक्रार खाली झाल्याच्या नंतर पहिला अधिकार मला मिळाला की मी चोर नाही मग मी चोर नाही म्हटल्याबरोबर दुसरी न्यायालयानं बाजू दुसरी ती न्यायाची बाजू तुम्ही तपासून पाहिली त्याच्यासोबत मी चोर नाही म्हटल्याबरोबर आपल्याला 10 अधिकार आपोआप मिळाले दुसरं म्हणजे काय मी चोर नाही म्हणजे मी कोण आहे मी शाह आहे मी कोण आहे या संविधानाचा लोकशाहीचा एक नागरिक आहे आणि आदरणीय नागरिक आहे सन्माननीय नागरिक आहे.